शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे, मात्र चौकशीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलंय। गुरुवारी आमदार रोहित पवारांनी दुसऱ्यांदा मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी करता हजेरी लावली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन केले। आठवड्याभरात दुसऱ्यांदा रोहित पवारांना चौकशी करता पाचारण करण्यात आले। शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांची चौकशी केली जाते। काही दिवसांपूर्वी ईडीने रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर छापेमारी केली होती, त्यानंतर रोहित पवारांमागे ईडी चौकशीचा ससेमिरा सुरू झालाय। खरे तर ज्या शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणी रोहित पवारांची चौकशी केली जाते त्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सुद्धा समावेश आहे। विशेष म्हणजे नुकतंच मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केलाय, त्यामुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळालाय। तरी इकडे रोहित पवारांची चौकशी केली जाते। दोन वर्ष एक वर्ष बराच काळ झाल्यानंतर क्लोजर रिपोर्ट हा फाईल केला जातो आणि जर 19 तारखेला मला नोटीस आली जानेवारीला, 20 जानेवारीला हा क्लोजर रिपोर्ट झालेला आहे। आता आम्ही थोडंसं कोर्टात पत्र देऊन तो जो रिपोर्ट आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करत। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला रोहित पवारांच्या ईडी चौकशीमुळे टीका करण्याची संधीच मिळाली। रोहित पवारांना जे ईडीचा नोटीस आलेला आहे ते कायदेशीर नोटीस आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या काय अधिकचे माहिती पाहिजे असेल ईडीला त्याकरता त्यांनी बोलवलेलं आहे आणि ईडीवर कोणत्याच प्रकारचा दबाव नसते आणि कोणी दबाव टाकलेला नसल्यामुळे ते ऑटोनॉमस बॉडी असल्यामुळे त्यांच्या कारवाई ते करत असतात, परंतु त्या कारवाईमध्ये आपण अडथळा आणण्याच्या दृष्टिकोनातून शक्ती प्रदर्शन करून बाहेर शक्ती प्रदर्शन करून काय उपयोग होणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच आता महाविकास आघाडीचे नेतेही रोहित पवारांच्या मागे एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। आज रोहित पवारांच्या कारखान्याचा विषय आणि अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्याचा विषय सारखाच आहे। लिलावात घेतलेले कारखाने मूळ किमतीपेक्षा कमी भावात मिळाल्याचा आरोप आहे। जो आरोप अजित पवारांवरती आहे तो रोहित पवार किंवा अन्य अनेक 60-65 लोकांनी अशा प्रकारचे कारखाने घेतले आहेत, पण ईडीच्या दारात चक्रा कोण मारतायत? रोहित पवार, कारण ते भाजपला मिंदे नाही। शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणी रोहित पवार अडचणीत आलेत। गेल्या महिन्यात 24 जानेवारीला रोहित पवारांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली होती, आता दुसऱ्यांदा चौकशी केली जाते। विरोधकांना नामोहरम करण्याकरता सत्ताधारी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय असा आरोप विरोधकांकडून केला जातोय आणि त्यामुळेच ईडी चौकशीवरून आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।